नमस्कार. सकाळी उठल्यानंतर एक तर आपल्याला टाइम नसतो, आपल्याला जॉबला जाण्याची गडबड, बाहेर जाण्याची गडबड, तर कमी वेळात अशी कोणती एक्सरसाइज करता येईल की जेणेकरून पूर्ण शरीरातून घाम निघेल, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ती एक्सरसाइज बघणार आहोत. दोरीच्या उड्या मारणे ही एक कार्डिओ एक्सरसाइज आहे. ही एक्सरसाइज केल्यानंतर पूर्ण तुमच्या शरीरातून घाम निघेल. तर चला मग करूया सुरुवात. प्रथम लक्षात ठेवायची, हे एक्सरसाइज करताना शूज घालणे गरजेचे आहे, कारण आपल्या पायाला खालून असा सपोर्ट राहतो, पाय आपले जास्त दुखणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचे, ही एक्सरसाइज करण्याच्या आधी तुम्ही 1 ते 2 ग्लास पाणी पिले पाहिजे. रिकाम्या पोटी ही एक्सरसाइज करायची नाही. तर बघूया मग. आता आपण बघूया एक्सरसाइजचे फायदे. पहिला फायदा, याने कॅलरीज बर्न होतात आणि आपले हार्ट चांगल्यारीत्या काम करते. तिसरा फायदा, आपले पायांचे जे हाडे आहेत ते मजबूत होतात. सहसा आपण कुठं गेलो, धावलो, आपण सहसा पडलो तर आपले पाय आतून असे फ्रॅक्चर लवकर होत नाही किंवा पायाला काय इंजुर्ड होत नाही. आपल्या पायांची हाडे ही आतून मजबूत होतात. चौथा फायदा, याने आपण अट्रॅक्टिव्ह दिसतो. ह्या आपण एक्सरसाइज केल्यानंतर शरीरातून पूर्ण घाम निघून जातो, एकदा नक्की करून बघा. आणि घाम निघल्यामुळे आपली बॉडी ही टोन होते आणि आपण नेहमी अट्रॅक्टिव्ह दिसतो. सगळ्यात महत्त्वाचे, ही एक्सरसाइज करताना पायामध्ये शूज घालणे हे गरजेचे आहे, कारण आपल्या पायाला हा खालून सपोर्ट पाहिजे. आपले पायांचे जे तळवे असतात ते सहसा दुखणार आहेत, त्यामुळे शूज गरजेचे आहे. त्यामुळे दोरीच्या उड्या मारताना नेहमी शूज घालणे गरजेचे आहे. ही एक्सरसाइज तुम्ही सकाळी 15 ते 20 मिनटं करू शकता. ही एक्सरसाइज केल्यानंतर शरीरातून पूर्ण घाम निघून जाते आणि आपली बॉडी ही फ्रेश वाटते, दिवसभर आपल्याला फ्रेश वाटते. त्यामुळे ही एक्सरसाइज एकदा नक्की करून बघा. जर तुम्हाला माझा मॉर्निंग रुटीनचा व्हिडिओ बघायचा असेल की सकाळी मी कोणते एक्सरसाइज करते, तर त्याची लिंक मी इथे दिली आहे, इथे क्लिक करा. तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काही टॉपिक घेऊन. तोपर्यंत हसत राहा, आनंदित राहा आणि सर्वात महत्त्वाचे, निरोगी राहा. धन्यवाद.